वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। कैलासवासी भारतनाना बालके यांच्या निधनानंतर आज पहिल्यांदाच पंढरपूर नगरपालिकेमध्ये विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथदादा बालके यांनी बालके गटातील सर्व कार्यकर्ते नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत नगरपालिकेमध्ये जोरदार एंट्री केली। तसेच नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अनिकेत मानूरकर व नगराध्यक्षांचे पती नागेशजी भोसले व लक्ष्मण शिरसट यांच्या समवेत नगरपालिकेचा भोंगळा कारभारविषयी चांगला समाचार घेतला असून पंढरपूर शहरातील गोरगरीब नागरिकांना न्याय देण्यासाठी लसीकरण, घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, तसेच नगरपालिकेची स्वतःची ॲम्ब्युलन्स, संतपेठ भागातील गाळे, तसेच घरपट्टी व पाणीपट्टी असे अनेक कर नगरपालिकेकडून माफ करण्यात यावे अशी मागणी भगीरथदादा बालके यांनी मुख्य अधिकारी अनिकेत मानूरकर यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे। तसेच स्मशानभूमीतील विद्युत गॅस धनी यामध्ये मयत व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी करू नये अशी देखील मागणी त्यांनी अनिकेतजी मानूरकर यांच्याकडे केली होती। तर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अनिकेतजी मानूरकर व नगराध्यक्षांचे पती नागेशजी भोसले यांच्याकडून गॅस विद्युत धरणीवर कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही असे तोंडी आश्वासन भगीरथदादा बालके यांना देण्यात आले आहे। तसेच गोरगरिबांसाठी उर्वरित मागण्या देखील लवकरच मान्य करा, अन्यथा भालके स्टाईलने उत्तर देऊ असे आता भालके गटातील सर्व कार्यकर्ते व नगरसेवकांमधून बोलले जात आहे। त्यामुळे एकीकडे भालके गट संपणार का हा सवाल उठत असताना दुसरीकडे भालके गटातील सर्व नगरसेवक, कार्यकर्ते आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या एकीमुळे भालके गट हा सक्षम होताना आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साकीब बागवान, पंढरपूर।